नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर आजचा टॉपिक तुम्ही बघितला असेल बोर्डवरती, रोमन संख्या। तर रोमन संख्या हा आपण आधी जो टॉपिक घेतलेला मूळ संख्या, ह्याचा पुढचा प्रकार आहे। म्हणजे प्रकरणामध्ये, एका प्रकरणामध्ये जवळजवळ 2 ते 3 पार्ट्स आहेत। पहिल्या प्रकरणात 2 होते, ते आपण पोस्ट केलेत। दुसऱ्या प्रकरणामध्ये पण 3 आहेत, त्यातला तिसरा पार्ट आहे रोमन संख्या। तर रोमन संख्या म्हणजे काय? तर रोमन संख्या म्हणजे अशा संख्या ज्या तुम्ही रेग्युलरली घड्याळामध्ये बघता, घड्याळात बघितले असतील, कुठल्या तरी पेजवरती बघितले असतील, म्हणजे पुस्तकाच्या आतमध्ये असतात। तर त्या रोमन संख्येवर आधारित आपल्या एक्झामला काही क्वेश्चन्स येतात। म्हणजे आपले जे एंट्रन्स एक्झाम असतात, जे स्पर्धा परीक्षा असतात, त्यांच्यामध्ये काहीतरी क्वेश्चन्स येतात। ते क्वेश्चन्स कसे अटेम्प्ट करायचे, त्याच्यासाठी मी बोर्डवरती एक चार्ट बनवलं आहे। बघा, एक चार्ट बनवलं आहे, त्याच्यामध्ये दिलेलं असतं की 1 ते 20 पर्यंतचा आपण चार्ट बनवलेला आहे। 1 ते 20 पर्यंतच्या संख्या लिहिल्या आहेत, त्यांना रोमन संख्यामध्ये कसं लिहितात, 1 ते 20 ज्या संख्या त्यांना रोमनमध्ये कसं लिहितात, ते आपण इथे लिहून घेतलेलं आहे। आणि त्याच्या पुढे म्हणजे 20 पर्यंत तर सगळ्यांनाच माहिती असतं, ऑलमोस्ट 10 पर्यंत तर सगळ्यांना माहिती असतं। 10 ते 12 कसं असणार बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, तर 10 पर्यंत आहे ना। तर 10 परत पुढे 10 सोबत 1 लावा, म्हणजे किती झाले 11, 10 सोबत 2 लावा म्हणजे किती झाले 12, तसेच टोटल करता जाता 20। 20 म्हणजे 10 सोबत एक्स आहे, तर 20 म्हणजे 2 वेळा x, कळते? 20 म्हणजे 2 वेळा x। तसंच 30 म्हणजे किती झालं, 3 वेळा x, ओके? एवढं लक्षात ठेवा। या 30 पुढे कोणाला माहीत नसतं, तर ते बघा आपल्याकडे दिलेले आहेत। तर 30 काय लिहिणार मी, 3x, 40 लिहिणार 1x आणि एल, ओके? 40 लिहिणार 1x आणि एल, 50 असणार एल, 100 असणार सी, 500 असणार डी आणि 1000 असणार आहे एम। लक्षात आले सगळ्यांच्या? तर तशाच टाईपचे क्वेश्चन्स आता त्यांच्यावरती आधारित काही क्वेश्चन्स आहेत जे मी सिलेक्ट केलेले आहेत। मॅक्झिमम एवढेच क्वेश्चन्स आहेत जे एक्झामसाठी विचारू शकतात, स्पर्धा परीक्षेसाठी विचारू शकतात। तर आपण ते कव्हर केलेले आहेत, तर ते बघूयात कुठले कसे अटेम्प्ट केलेत किंवा ते सॉल्व कसे करायचे। रोमन अंकात 29 कसं लिहावं? आता 29 तुम्ही म्हणाल की सर तिथे तर 20 पर्यंत आणि इथे डायरेक्ट 30 आहे, मग 29 कसं लिहिणार? तर मी काय सांगितलेलं, 10 आहे, 10 म्हणजे आता 9 आणि 10, बघा 10 पुढे जर मी 9 अधिक केले तर मला कुठली संख्या मिळेल, 19 मिळेल। बघा 10 आणि 9 19, तसंच 29 कसं लावू शकतो मी, 20 पुढे मी 9 देणार ना, कळतं आहे? 20 पुढे मी 9 देणार, समजतं आहे? 20 पुढे मी जर 9 दिले तर मला 29 मिळणार ना। तर 20 बघा, 2x म्हणजे 20 आणि त्याच्यापुढे 9 म्हणजे किती, ix। तर असा कुठला प्रश्न आहे, हा आहे, त्याला टिक करा आणि पुढे चला। समजतं आहे कशा टाईपने त्याला अटेम्प्ट करणार आहे? त्याच्या पुढचा प्रश्न बघूयात, रोमन अंकामध्ये 17 कसे लिहितात? आता 17 कसे लिहिणार, डायरेक्ट किती बघा, 17 तर दिलेच आहे, एक्स व्ही आणि 2 वेळा i, तर तसं आहे का इथे, एक्स व्ही आणि 2 वेळा i, येस हा आहे, ह्याला टिक करणार आणि पुढे जाणार। एक्स म्हणजे काय, 10, आणि त्याच्या पुढे या बाकीच्या संख्या लावणार म्हणजे 11 ते 20 पर्यंत होणार। 20 म्हणजे काय, 2x, त्याच्या पुढे ह्याच परत 9 पर्यंत तर संख्या लावणार, तर 30 पर्यंत बनणार, कळते? चलो पुढे जाऊ। आता हा गणित आहे, ह्याला कसं सॉल्व करणार, म्हणजे आपल्याला नुसते नंबर्स असायचे तर नुसते नंबर्स आपण सॉल्व करायचो, ह्याला कसं सॉल्व करणार? तर बघा, एक्स एक्स व्ही म्हणजे किती झाली, 2x आहेत म्हणजे 20, आणि व्ही म्हणजे किती आहे, 5, म्हणजे 25 झाले। मग इथे लिहून ठेवतो मी 25 अधिक त्यांनी किती सांगितलेलं आहे, व्ही आय म्हणजे इथे किती, 7, तर किती होणार, 25 2 आणि हा किती होणार, 27 छेदात इथे किती सांगितलेलं आहे, एक्स आय व्ही कुठे, एक्स आय व्ही म्हणजे 14, म्हणजे इथे लिहिणार मी 14 वजा आय व्ही म्हणजे किती झालं, व्ही आय म्हणजे 6, तर किती होणार, 25 अधिक 7, मग अशी 27 मी म्हटलं आहे, 27 नाही होणार, 32 होणार, इथे होणार 32 आणि इथे किती होणार, 8, तर 32 छेद 8 किती होणार, 4। तर 4 कसं लिहू शकतो आपण, आय व्ही, तर इथे आय व्ही कुठे, आय व्ही, हे झालं तुमचं करेक्ट आन्सर, कळते? ह्याला टिक करणार आणि पुढे जाणार। सिम्पल आहे, जास्त वेळ वाया घालवायची गरज नाही ह्याच्यासाठी। चल पुढे जाऊ, 4:45 असतील तेव्हा, 4:45 4:45 झालेत, ओके, क्वेश्चन नीट वाचत, 4:45 मिनिट काटा, ओके, 4:45 झालेले आहेत, त्यात मिनिट काटा, खालीलपैकी कोणत्या रोमन अंकावरती असेल, रोमन अंक, आता 4:45 म्हणजे मिनिट काटा कुठे असतो, 9 असतो ना,
किती पण पाहुणे असू दे पण मिनिट काढा 9 वर असतो, त्याच्यातलं 9 म्हणजे काय? आय एक्स, तर इथे आय एक्स कुठे? हा आहे आय एक्स, म्हणजे हा झाला 9. तर बघा ह्यांच्यामध्ये 9 वरती असतो म्हणजे हा झाला 9, तर करेक्ट आन्सर. ह्याला टिक करणार आणि पुढे जाणार. समजतंय? खूप इझीएस्ट कन्सेप्ट आहे. आजचं लेक्चर पण खूप लहान होणार आहे, कारण रोमन संख्या सगळ्यांना ऑलमोस्ट माहीत असते. माहीत नसते ते हे पुढचे नंबर थोडेसे. ओके, तर ते मी लिहून दिलेत आणि त्याच्यावरती आधारित आपण काहीतरी प्रश्न घेणार आहोत. पुढे जाऊया बघा. एक्स आय एक्स हे इंग्रजी अंकात कसे लिहाल? एक्स आय एक्स, एक्स म्हणजे किती? 10. आय एक्स म्हणजे किती? 9. म्हणजे 10 आणि 9 किती होणार? 19. तर इथे 19 कुठे? हे झालं तुमचं करेक्ट आन्सर. हे टिक. आणि असेच क्वेश्चन्स येतात, ह्याच्याशी रिलेटेड 4 ते 5 क्वेश्चन्स येतात आणि हे अटेम्प्ट होत नाही मुलांना, एवढा इझी टॉपिक असतो. समजतंय? पुढे जाऊया. चल आता एक्स एक्स आय व्ही. आता 2 वेळा एक्स आले म्हणजे 20 असणार. आय व्ही, आय व्ही म्हणजे किती? आय व्ही म्हणजे किती? बघा इथे इथे दिले बघा 4. 20 अधिक 4 किती झाले? 24 झाले. तर इथे लिहून ठेवतो मी पाहिजे तर 24 इथे भागिले आय व्ही. आय व्ही म्हणजे किती होणार? 4. 24 भागिले 4, 24 भागिले 4 किती होणार? 6 होणार. तर 6 इथे कुठे? जे रोमनमध्ये असणारे 6 बघा रोमनमध्ये व्ही आय, तर इथे मी व्ही आयला टिक केलं आणि पुढे जाणार. सिम्पल आहेत न्यूमेरिकल, जास्तीत जास्त तुम्हाला 10 सेकंद लागतात त्यांना सॉल्व करायला. ओके, चल पुढे जाऊयात. हा प्रश्न दिला आहे, डी भागिले एम गुणिले सी. आता हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे, कारण ह्याच्यामध्ये डी एम आणि सी हे दिलेले आहेत. रोमन कुठलीच संख्या नाही, तर आपल्याला माहीतच असतं डी काय आहे, सी काय आणि एम काय. तर डी बघा, डी म्हणजे काय? 500. तर मी आता कुठे लिहून घेऊ? इथे लिहितो बघा, इथे लिहितो 500 भागिले m. m किती आहे? 1000 म्हणजे 1000 गुणिले सी. सी किती आहे? 100. तर मी काय करणार? 2 0 गेले 2 0 गेले. ओके, आणि हा पण 1 0 गेला, हा पण 1 0 गेला, दोन्ही 0 गेले, 3 ही 0 तिथून निघून गेले. ओके, तर 3 ही 0 तिथून जर निघून गेले तर राहिली काय तिकडे संख्या? 50 राहिली. 50 म्हणजे आपण काय लिहितो? एल. तर ह्याच्यातलं एल कुठे? एल झालं तुमचं करेक्ट आन्सर. कळतं आहे अटेम्प्ट कसे करणार? सी डी आणि एल जे एम आहेत त्यांच्यामध्ये आपण अटेम्प्ट करायची ट्राय करतो आहे. तर ते अटेम्प्ट करायचं, आपण जे ट्राय करतो ते करेक्टच अटेम्प्ट केलेले आहे का? कारण हे असे नंबर वाईज सॉल्विंग जर कराल तर तुम्हाला इझी पडेल. ओके, त्याच्यामध्ये पुढे बघू, पुढचा न्यूमेरिकल अटेम्प्ट करू. पुढच्यामध्ये काय दिलं आहे? एल भागिले सी. एल म्हणजे किती आहे? 50 आहे. भागिले सी किती आहे? सी म्हणजे असणार आहे 100, तो मी खाली लिहून घेतला. गुणिले एम, एम किती आहे? 1000. तर गुणिले एम मी 1000 लिहून ठेवले. तर 2 0 गेले, इथून पण 2 0 गेलेले आहेत. ओके, बघा का एल किती आहे आपला? 50 आहे. सी किती आहे आपला? 100 आहे, तो त्याच्या खाली लिहून घेतला. आणि एम किती आहे आपला? 1000 आहे. तर त्याच्यामध्ये मी लिहून घेतो आहे किती होणार बघा, 50 आणि 10 यांचा गुणाकार किती होणार? 500. 500 म्हणजे किती असतं? डी. त्याच्यामध्ये डी कुठे? ह्याच्या डी कुठे? येस, हे डी झालं तुमचं करेक्ट आन्सर. समजतं? टॉपिक खूप इंटरेस्टिंग आहेत, इझी पण आहेत आणि स्कोर करू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये. चलो पुढे जाऊयात आपण, नेक्स्ट क्वेश्चन बघू. याच्यामध्ये काय आहे? एक्स आय, एक्स आय म्हणजे किती? 11. कुठे गेले? हे बघा 11 आहे. अधिक आय बी, अधिक आय बी म्हणजेच किती होणार? आय बी म्हणजेच 4 म्हणजे 14 झाले. गुणिले 2 म्हणजेच किती होणार? 14 गुणिले 2 28. तर तुम्ही म्हणाल सर ह्याच्यामध्ये 28 कुठे आहे, 28 कुठे आहे ते चेक करू का? नाही, पहिले 28 चेक नाही करणार. पहिले तुम्ही म्हणाल की सर आम्ही इथे अधिक करू, नाही. सर्वात पहिले तुम्ही ह्यांचा गुणाकार बघा, सर्वात पहिले तुम्ही ह्यांचा गुणाकार, हा किती आहे? 4. ओके, हा किती आहे तुमचा? 4 आहे. 4 गुणिले 2 किती होणार? 8 होणार. 4 गुणिले 2 8 होणार. 8 अधिक 11 किती होणार तुमचे? 8 अधिक 11 होणार तुमचे 19. आणि 19 कुठे येते? येस, हे ह्याला टिक करणार. सर्वात पहिले तुम्ही जे प्रेफरन्स देता, जे इम्पॉर्टन्स द्याल, ते गुणाकाराला आणि भागाकाराला देणार आणि त्याच्यानंतर मग अधिक आणि वजाबाकीला, म्हणजेच मल्टिप्लिकेशन डिव्हिजनला तुम्ही प्रेफरन्स देणार आणि त्याच्यानंतर ॲडिशन सबट्रॅक्शनला प्रेफरन्स देणार आहे. तर हे कळलेले आहेत टॉपिक्स? नसेल कळले तर व्हिडिओ रिवाइंड करा आणि पूर्ण तुम्ही चेक करू शकता की टॉपिक्स अटेम्प्ट कसे केलेत आपण. कळले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि ह्याच्याशीच रिलेटेड अजून काहीतरी टॉपिक्स आहेत, अजून इंटरेस्टिंग टॉपिक्स आहेत, इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, जे आपण स्पर्धा परीक्षेला एंट्रन्स एक्झामला वापरणार आहोत. तर ते घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत तुम्ही स्टडी करा. ऑल द बेस्ट.